आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता, पूर्णपणे मोफत, फक्त सन नेक्स्ट वर. माही वाली पद्मा, घना 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 हाथ बोते इकुन तिकुन सारखच ना पाया पड़ा. भाऊजी ना भाऊजी, आओ काय आओ काय करताय तुम्ही? माया पाया खायले पड़ता. कालिंदी तूच तर सांगितलं ना पाया पडा तर पडलो. मला का ना आदतच झाली हाय बघ कालिंदी, कोणी बी समोर आला ना तर म्या पायावर तर झोपतो त्याच्या. आता तू मनावरच घेतलं, महाराजाले सांगितलं तर पाय बरा होते ना मायावाला. सारखं पाय पायच काय, तू सामोर काय दिसून राहिलं? येताळ येताळ दिसून राहिला. मैवली जानकी, मैवली पद्मा, अयो असं म्हणणार. रावण दिसून राहिला, रावण. भाऊजी ना भाऊजी, धूर्त कपटी अत्याचारी राक्षस दिसून राहिला. येताळा 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 येताळा. भाऊजी ना भाऊजी, ज्याच्या डोसक्यातच चिखल राहते त्याले कोण काय करत? अग कालिंदी, पण चिखलामधूनच कमळ उमलते ना. महाराजांच्या कृपेचं कमळ गण गण गणात होते. त्यासाठी मन शुद्ध ठेवा लागते ना, सगळीकडे शुभ आनंदी दिसायला लागते. इकून तिकून सारखच ना कालिंदी. मी प्रयत्न करतोच आहे ना, पण ह्या वाडा भाऊसाहेब कोंजलवारांचा वाडा, पवित्र वास्तू. माईसाहेब आणि ताईसाहेब इथंच भेटल्या, महाराजांची कृपा झाली, समद शुभ झालं. हो कालिंदी बरोबर, आणि फुलं फुलं पण ताजी तवानी राहिली ना. लीला राहते महाराजांची लीला. ह्या वाड्याने लय दिला आपल्याला. हा मग, सोन्यासारखी माणसं दिली. माझ्यासारखा नवरा दिला तुले हे बघ. इकून तिकून सारखच ना. आई माऊली महाराज, तुमच्या कृपेनं वाड्याच्या दगडावर तर पण संस्कार झाले ना. हो हो प्रसन्न, ध्यानस्थ ऋषीवाणी दिसून राहिला हा वाडा. महाराज तुम्ही तर दगड धोंड्याले पण घडवता, मग माया नवऱ्याले सुबुद्धी कधी द्यान जी? याईच्यावर तर कृपा करा. हो कालिंदी कालिंदी, तू सांग ना, तू सांग ना महाराजाले, मावाला पाय बरा करा, सांग ना महाराजाले, सांग ना कालिंदी महाराज, मावाला पाय बरा करा जी. भाऊजी ना भाऊजी, गण गण गणात बोते महाराज, गण गण गणात बोते. इकून तिकून सारखच ना. गण गण गणात बोते. चंदू लेकरा, तुही माधव कुलकर्णीशी भेट होते, त्याले तुले शेगावात आणा लागते. गण गण गणात बूते, गण गण गणात बूते. करा करा अजून तांडव करा, अजून जाळून कोळसा करा. राख राख करा समजायची राख. अशा लपा लपा जिभानाचा ज्वाळा भडकतात की नाही, तवा साजर गोजर सुंदर शरीर बी जळून राख होते. या माधव कुलकर्णीच्या समोर राहिले राख, थंडगार राख. माधव कुलकर्णी बापा, येईलच तर शोधायला आलो मी. त्या राखेच्या खालतपण इच्छा अपेक्षा जाणीवांचे निखारे राहतेच राहतेच. काकाजी काकाजी, माधव काकाजी, ओ काकाजी,
काकाजी मांगवा मांगवा त्या सुखाची स्वप्नांची राख होते अग्नीत दुर्दैवाचा वनवा लागते ना तो समद पेची राख होत काकाजी असं कायले बोलता तुम्ही होश मंदी या बर काकाजी होश मंदी या अशी कशी गेली सोडून कोण काकाजी कोण गेलो सोडून हा कोण गेली काकाजी सोडून माही माही बायको विद्यावती बायको ना माहीवाली अशी कशी शेवटची घटका येते कोणाला सांगून राहिले माधवरावजी शर्तीचे प्रयत्न करून राहिलो ना बा हो ते कराच लागते ना वैद्या ना पण रोग बळावलाय जी तर उपचाराला कमतरता केली का म्हणाल तसे द्रव्य दिले का नाही आणि मला तर द्रव्य मोलाचं आहेच नाही माझ्या बायकोले मरू द्या रुको शांत व्हा बाबूजी अबे शांत कसा होते माणूस अशा समय आले पण माधवराव अरे मले काही सांगाच नको पैसा दिला का नाही माहे विद्यावतीले वाचवाच लागते काय कामाची मग तुमची विद्या मले काही मालूम नाही बा तुम्ही काय पर करा पण माझ्या बायकोले मरू द्या नको सावरा स्वतःले अरे ही गेली तर कोण सावरल मले अर्धांगिनी आहे माही विद्यावती विद्यार्थी मले सोडून जाऊ नको निराधार होईन मी आकडे पाच झालं कसं करताय बायको बायको आमची पण माया आहे ना पण माई थकले आहे रोगानं जर झाले दिसत नाही तुम्हाला बायको बायको संसार संसार करता हे स्वप्ते काही हवाय तुम्हाला किती पैसा वाया घालवाल माई जगणं शक्य नाही हे सत्य हाय कायले अशी बोलते लेकरा वैद्य बुवा उपचार चालू ठेवा बायको जगली पाहिजे क्षमा करा जी आता उपचाराचा काहीही उपयोग होणार नाही देहाले प्राण सोडून गेला जी विद्यावती लय कोशिश केली माही रूपवती गुणवती बायको मले सोडून निघून गेली काकाजी सावरांना स्वतःले सावरणं कठीण आहे ना सावरणारा हात हिरवा सुडा घातलेला हात लांब बोट गोरा रंग अर्ध्या संसार उधळला बायको हवी तिच्याशिवाय अधुर जगणं म्हणजे मस्तक नसलेलं धड हो काकाजी म्हणूनच तर आलो ना म्या कुठून कोण तुम्ही काकाजी मी चंदू मुकुंजी शेगावातून आलो ना हा शेगाव माऊली गजानन महाराजांच का हाऊजी त्याही नसतं धाडलं ना मले सत्पुरुषांनी हाऊजी म्हणे का माधवरावजीले शेगावात घेऊन ये म्हणे ना गण गण गणात बोलते बाप्पा गण गण गणात भूते माधवा जो लोभ मोह वासनेच्या जाळ्यात अडकला त्याचा प्रवास खुंटला राजे हो मृगजळावर तर शेती करता येईन का राजे हो स्वप्नात बांधलेल्या राजमहालात राहता येईन का राजे हो तसाच मोह वासनांचा संसार राहते अशाश्वताचा मोह
आणि शाश्वत आहे तो परमपिता जगदीश्वर. अशाश्वताच्या मांग धावला आणि जगदीश्वर आले, जन्मदात्याले इसरला. माणसाच्या जीवनाचा प्रवास सुरू करणारा जगदीश्वर, प्रवास संपन तो भी जगदीश्वराच्या चरणी. मधला प्रवास करतानी जो जगदीश्वर आले आपल्या जन्मदात्याले इसरला तो सुखी कसा होईल. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. स्त्री शिवाय संसार नाही आणि बायको शिवाय जगण्यात राम नाही. विद्यावती माही बायको मले सोडून निंगून गेली आणि क्षणाक्षणाला मरणाच्या वेदनानी मले ग्रासलं. माही बायको महासंसार ईश्वतन मह समजे म्हणायची बा की असे एकरूम झालेले नवरा बायको पाहिलेच नाही. आम्ही दोघं एकमेकासाठी जगलो, आता कुणासाठी जगू म्या? काकाजी परमेश्वराच्या मर्जीला समजा चालते जी. भक्तांचे दुःख परमेश्वराजवळ पोहोचवण्याचं काम संत सत्पुरुष औलिया करते. तुम्ही शेगावले चला, श्री गजानन महाराज साक्षात्कारी सत्पुरुष आहे. त्यांनी नसतं धाडलं ना मला इथं. तुम्ही त्यांची सेवा करा, साधना करा. समद भलं होते ना. खरं सांगतं चंदू भाऊ, मी आपण लई चमत्कार ऐकले ना गजानन महाराजांचे. कोतवाल नारायण आसराजीला जिवंत केलं म्हणे, माया बायकोला जिवंत केलं तर नंदनवनच होत ना माया जीवनाच. बायकोशिवाय कसा जगू म्या? काकाजी सत्पुरुषाची कृपा वाहिले श्रद्धा समर्पण लागते, मनाची तयारी लागते. समज करतोशी घरदार जमीन समज सावकाराच्या घशात केलं, घराले स्मशानाची अवकळ आली. आता शरण जा लागते महाराजांची चरणी. गण गण गणात भोवते. विषय वासना उर्झिकल जन्म गवाय जा, अब पछतावा क्या करे, निज करनी कर याद कबीरा, निज करनी कर याद. गण गण गणात भूते. आसक्तीशी इतकी वासना बरी नाही लेकरा. असा मोह आणि वासनात गुरफटत राहिला तर फक्त भटकत आणि भटकतच राहशील. आता तरी स्वतःची हट्टी जिद्दी हेकड स्वभावाले पान घाल लेकरा, नाही तर हव्यासाच्या महापुरात वाहून जाशील. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. पंकज लिकरा, तुझ्या बहिणीले सुलक्षणाले तुझ्या मदतीची गरज आहे. खा बघली आहे ती, तुले जा लागते, लगोलग जा लागते लेकरा. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. तशी आज्ञेची महाराज. लयसी चित्रवाणी वागतेत बाबा इंदू काकूजी, म्हणून तर आजारी पडली वाटत यमुना. गण गण गणात भूते. माय कशी पाहते बा, रागातच राहते. बजा बाई, माया खारुताईकडे रागानं कायले पाहते? पहिल्यांदाच झालं का महाराज, सांगा ना. हिंदू काकूजी वस्कनांकावरतीच येते ना, हडतोड करतेत, पाणी बी फेकते, मालूम नाही कहिले. नाही जी महाराज, माझ्या अंगावर तर येते आजी, त्याच काय नाही. हो का?
महाराज सुरक्षण ताईले बांधलं ना खांबाले पुरुष पुरुषच राहते कुणी किती भी सोंग आणो पण पुरुष शिकारीच राहते समजत नाही तुले पुरुषांची नजर पांढऱ्या कपाळची इदवाय ना तू मग वाईट नाही वाटणार मले पहिलं गुरु माऊली अशी हळवी हाई पोट्टी म्हणून लई काळजी वाटते ना मले पण खायले तरी द्याव खायले पण देत नाही ना हो तर म्हणून ज्वर काढशीन का हाली तवापासन गरम हाय अंगपोरीच कायले हळवी होते लेकरा तुझ्यासारखी निर्मळ निरागस आहे ना सुलक्षणा जगदीश्वराची लेख आहे सुलक्षणा बंकटची बहीण आहे माई पण मैत्रीण आहे ना आम्ही हाव ना लेकरा काही भी होत नाही सुलक्षण आले आम्ही सांगितलं तिथलं पुरेसं आहे ना हो जी आई गुरु माऊली जमते मग समधी चिंता सोड आनंदी रा म्या हाव ना गण गण गणात भूते गण गण गणात भूते चला चला शेगावले चला ओ काकाजी आता कुठं पहाटे निघू ना काही कायले करता काही मले आहे ना पायखोर भेटायची आपण उजाडू तर द्या निघू ना कधी शेगाव जातो असं झाले ना मले तुम्हाला पाठवले ना महाराजांनी म्हणजे गुरु मौनीच्या मनात कृपा करायचा विचार असेलच ना हो पण शेगावात जाऊ पायच धरतो मी महाराजांचे महाराजांनी चमत्कार केला तर माही बायको मला परत भेटते रे जी कृपा करायचे महाराज क्षमा करा काकाजी पण सत्पुरुषाजवळ लोक जाते ते मनशांतीसाठी निस्वार्थ सेवा करासाठी मोक्ष प्राप्तीसाठी महा आनंद स्वर्ग मोक्ष मनशांती म्हणजे माही बायको बाकी जग शून्य आहे माझ्यासाठी चला चला निघा लागते ना शेगावले काकाजी काकाजी ऐका ना घन 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 हात पोते घन 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 हात पोते कारल्या आला कारल येऊ दे घसून बाई येऊ दे घसून बाई मग जा आपल्या मायेरा मायेरा घाबरू नको या मारणार नाही तुले मा आधारे ना तुले मारले तर माझ्या संगती कोण राहील घाबरू नको सोडा ना मले सासूबाई सोडा ना आयले सोडा चंचल आहे ना तू अमन फुलपाखरावानी कधी या फुलावरत तर कधी त्या फुलावरत बागडून राहिली ना तू तुला कानात वार जाऊ नये म्हणून सन्यानी तुले खांबाले बांधून ठेवले आणि लक्षात ठेव दादासाहेब पंक भवानी राम कधी बी मदतीले येत नसते अग तू या सासऱ्याच्या तेराव्याला बी नाही आले ना लई धूर्त आणि दुष्ट लोक आहेत ती नाही सासूबाई महाराजांची कृपा आहे त्यांच्यावर मडक कच्चा आहे तू त्यांच्या बोलण्यात फसली ना तर तुले पळवून देतील कस होऊ शकता सोडून जाऊ नको जाऊ नको मला सोडून या माया करीन ना तुले तुले जेवाले घालीन
माई नक्की चक्की सून भूक लागली का तुला? जेवा ले अनु जेवा ले. आणते हा आणते थांब आले 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 ग पोटे आले. आता तुले भात देते भात भात खा आणि बोलली हो. साजीरो वरण बी देते आणि तुले आवडत म्हणून लोणचं बी घालते. आली सुनबाई आली. पण मले सोडून जाऊ नको ग बाई. पहिली ग भुलाबाई देवा देवा सारी. पहिली ग भुलाबाई देवा देवा. पप्पा सुनबाई सुनबाई कुठे गेली? गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते.